नमस्कार, मी सुप्रिया. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत. आपला आजचा विषय आहे गुडघा आणि मणक्याच्या आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार. आणि त्याचसाठी आज मार्गदर्शनासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार, जे आयुर्वेदाचार्य आहेत. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आपण सरांविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत, ती म्हणजे डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार हे आयुर्वेदाचार्य आहेत. गुडघा आणि मणक्याच्या आजारावर ते उपचार करत असतात. आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत, ते म्हणजे सर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. वाताचं जे आजार आहे त्याचं वर्णन नेमकं आयुर्वेदामध्ये कुठे केलेलं आहे? वात हा प्रमुख मानलेला आयुर्वेदानुसार. कसं आहे ना की आयुर्वेदामध्ये सगळ्या व्याधींचं सखोल असं ज्ञान दिलेलं आहे. तर वाताचे ना 80 प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये एक जो आपला आजचा विषय आहे गुडघे दुखी आणि सांधुखी तो दिलेला आहे. तर नानात्मज आजार जे आहेत वाताचे त्यामध्ये हे आलेलं आहे. आपल्या केसांच्या जे काही केसांची मुळं आहेत त्यापासून ते आपल्या पायाच्या नखापर्यंत या सगळ्या आजाराचं वर्णन वात रोगाध्यायामध्ये दिलेलं आहे. बरोबर. तर सर, खरं तर आयुर्वेदावर त्यांचा भरपूर अभ्यास झालेला आहे. श्री विश्वाकर आयुर्वेदीय आणि पंचकर्म चिकित्सालय आणि संशोधन केंद्र याचे ते संचालक आहेत. आणि यांची मुख्य शाखा नांदेड इथे आहे, तर उपशाखा ही मुंबई, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, लातूर, गुलबर्गा, निजामबाद या ठिकाणी देखील आहे. तर या ठिकाणी गंभीर आणि अतिगंभीर आजाराचे उपचार देखील सर करत असतात. पोटाचे आजार, मेंदूचे आजार, वाताचे आजार, संधिवात, मणक्यांचे आजार, तसंच विशेषतः हृदयाचे आजार यावर सर विना शस्त्रक्रिया हृदयरोग उपचार करत असतात. आणि स्त्री आणि पुरुष वंध्यत्वांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. तर यांनी आयुर्वेदाचं सखोल ज्ञान हरिद्वार आणि पुणे येथील प्रसिद्ध वैद्य समीर जमदग्नी यांच्याकडे घेतलेलं आहे. रुग्णालयामध्ये संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक इथल्या तसंच भारताबाहेरील रुग्ण देखील सर उपचारांसाठी सरांकडे येत असतात. तसंच नामदेव नरसी जिल्हा हिंगोली या ठिकाणी दर एकादशीला विश्वनाथ महाराज रुकडीवर ट्रस्टतर्फे मोफत रुग्ण तपासणी करत असतात. सुमारे 400 ते 500 रुग्ण याचा लाभ घेत असतात. अनेक सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रम देखील सर घेत असतात. तर आयुर्वेदिक जनजागृती कार्यक्रम अंतर्गत अनेक ठिकाणी व्याख्याने देखील सरांनी दिलेली आहेत. आणि या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण या 2018 पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलंय. तसंच विद्यार्थ्यांना मोफत आयुर्वेदाचं प्रशिक्षण देखील सर देत असतात. विशेष प्रावीण्य हे मणक्याचे आजार आणि वातव्याधी यात त्यांनी मिळवलेलं आहे. सर, भरपूर तुमचा अभ्यास आहे आयुर्वेदामध्ये आणि भरपूर रुग्ण खरं तर तुमच्या हातून गेलेले आहेत. सर, हे जे आजार होण्याची कारणं आहेत ती नेमकी कोणती आहेत? कसं आहे ना की मुख्यतः आपण आयुर्वेदामध्ये जेव्हा आजाराचा संदर्भ घेतो त्याचं कारण शोधतो, तर त्यामध्ये मुळापासून आम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न करत असतो. तर एक प्रमुख कारण याच्यामध्ये आम्हाला दिसलं असं की जो वाहन प्रवास आहे, आजकाल तुम्ही बघाल की प्रत्येकाकडे आजकाल बाईक आहे, प्रत्येकाकडे कार आहे, प्रत्येकजणच वाहन प्रवास करतो. तर साधारण 50 किलोमीटरच्या वरती जो वाहन प्रवास होतो तर ह्या लोकांना मणक्या आजाराचं प्रमाण जास्त दिसतं. आणि सिटिंग पोझिशन जी आहे, म्हणजे आता मी जो बसलो आहे या पोझिशनमध्ये आपण सगळे बसून असतो, जसं ऑफिस वर्क असतं, जसं आपलं आय टी प्रोफेशनमध्ये लोकांचं जर बघितलं त्यांना तासन तास बसावं लागतं, त्यांना 8-10 तास साधारण बसावं लागतं. शिक्षक लोक जे असतात त्यांना पण साधारण 3-4 तास उभं राहावं लागतं. आणि आपला गुडघा जो आहे तो आपला मेन वेट बेअरिंग जॉईंट आहे आणि यावरच आपण उभे असतो. हे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त दिसतं, कारण की स्त्रियांमध्ये काय असतं की एक वेगळा आशय दिलेला आहे गर्भाशय नावाचा, त्यामध्ये स्त्रियांचा जो स्पीक भाग आहे म्हणजे कटी प्रदेश हा थोडासा मोठा असतो, म्हणून स्त्रियांच्या गुडघ्यावरती याचं वजन जास्ती येतं. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये आमच्याकडे जे क्लिनिकमध्ये जे काही स्त्रिया येतात त्यापैकी 100 पैकी साधारणतः 70 स्त्रियांना गुडघे दुखी दिसते. त्याचं कारण शोधलं आम्ही, तर त्यामध्ये असं दिसलं की जेव्हा डिलिव्हरी होत असते तर डिलिव्हरीच्या नंतर शेकशेगडी करायला पाहिजे, साधारण 3 महिन्यापर्यंत आराम करायला पाहिजे. पण आजकाल सिझेरियन सेक्शन नंतर कोणी हे करताना दिसत नाही आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे पद्धत होती, पण आजकाल हे लुप्त झालेली प्रथा आहे. तर त्यामुळे स्त्रियांना हे प्रमाण जास्ती दिसतं. त्यानंतर मुख्य कारण असतं की स्त्रियांमध्ये मानसिक कारण असतं जास्ती. स्ट्रेसफुल लाईफ झालेलं आहे प्रत्येकाचं, पुरुषांमध्ये सुद्धा दिसतं हे, पण स्त्रियांच्या बाबतीत जास्ती दिसतं. कारण की कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना, सामाजिक गोष्टी सांभाळताना वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस स्त्रिया घेत असतात, त्यामुळे सुद्धा हे कारण सांगितलेलं आहे. एक मुख्य कारण आपल्याला आणखी दिसतं जे की इतर शास्त्रामध्ये ते शोधूनही सापडत नाही, आयुर्वेदामध्ये त्याचा खूप प्रमुख विचार केलेला आहे, तर जीर्णज्वर. म्हणजे काय? तर आपल्याला लहान असताना जो काही ताप आलेला असतो आपण जे काही आधुनिक शास्त्राची औषधं आहे तो घेऊन आपण तो घालवला असतो, परंतु आपलं शरीर ते विसरत नाही. शरीर काय करतं की मग माझा आजार तू अशा प्रकारे अर्धवट बरा केलास तर मी पुन्हा तुम्हाला दाखवतो असं म्हणतं. मग आपल्याला ते त्रिक प्रदेशामध्ये म्हणजे कटी प्रदेशामध्ये दुखणं किंवा गुडघ्यामध्ये दुखणं ही एक न दिसणारी गोष्ट आहे, ती जास्त प्रमाणात दिसते. त्याचप्रमाणे
बऱ्याच वेळा असं दिसतं की आपण लहान सहान गोष्टीमुळे पडलेलो असतो, म्हणजे मुकामार जो आपण त्याला म्हणतो, तर मुकामारामध्ये काय होतं की आपला तो मार पुढे चालून होणाऱ्या एक आयुर्वेदामध्ये वातरक्त नावाचा आजार सांगितलेला आहे, म्हणजे तिथं रक्त साकळलेलं असणं. साधारण असं आहे ना की 21 वर्षापर्यंत आपल्या गुडघ्याची जी काही रक्तवाहिनी आहे ती पुरवठा करते, पण 21व्या वर्षानंतर तिचा रक्तपुरवठा बंद होऊन जातो. म्हणूनच असं आहे की लहान मुलांना जी काही फ्रॅक्चर होतात ते लवकर जोडल्या जातात, कारण रक्तवाहिन्या सगळ्या ॲक्टिव्ह असतात, पण नंतर ते ॲक्टिव्ह होत नाहीत, तर त्यामुळे हे प्रमाण आपल्या जास्त दिसतं. त्याचप्रमाणे आजकाल तुम्ही बघा की लोकांचं असं झालं की रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी उशिरा उठायचं, तर एक बायोलॉजिकल सायकल आहे, त्याच्या जर विरुद्ध आपण गेलो तर निश्चित आपला निसर्ग काहीतरी आपल्या शरीरामध्ये बिघाड करणार. तर ज्यांना उशिरा उठण्याची सवय असते ह्या लोकांमध्ये काय होतं की शौचालय साफ होत नाही त्यांना, म्हणजे मलप्रवृत्ती साफ होत नाही. आयुर्वेदामध्ये याला मुख्य मानलेलं आहे, असं म्हटलेलं आहे की शौचानंदम परमानंदम, म्हणजे जो काही खरा आनंद असतो तो म्हणजे जेव्हा मलप्रवृत्ती साफ होते त्यामध्ये असतो. जर आपल्याला कुठल्याही कारणामुळे पोट साफ होत नसेल तर हे पुढे होणाऱ्या खूप मोठ्या मनक्याच्या आजाराचं किंवा गुडघेदुखीचं कारण असू शकतं. ह्याचा विचार पक्षाघातापर्यंत म्हणजे पॅरालिसिसच्या आजारापर्यंत सुद्धा केला गेला आहे. माझ्याकडे काही रुग्ण येतात, त्यांच्यामध्ये आम्ही हेतू काढला, त्यांना असं दिसलं की त्यांना 5-5 दिवस पोट साफ होत नाही. ही कंडिशन पुढे चालून होणाऱ्या आमवाताचं कारण आहे. तर ह्या प्रकारे आपण शाळकरी मुलांमध्ये सुद्धा याचा अभ्यास केला, तर मुलांचं वजन असतं 15 किलो आणि त्यांना वजन व्हावं लागतं 20 किलो, म्हणजे एवढं त्यांचा भार जो आहे पुस्तकांचा त्यांच्या शरीरावर पडलेला असतो. तर यामुळे त्यांच्या पणक्यामध्ये गॅप येणार नाही का? नक्कीच येणार ना. त्यांचं जो काही लुंबा रिजन आहे तो थोडा वाकला जातो आणि पुढे चालून मग या लोकांना मनक्याचा त्रास सुरू होतो. तर त्याप्रकारे याचबरोबर जसं आता आईचं जे दूध असतं हे सुद्धा मुख्य आहे. असं आहे ना की आईचं दूध जर का आपण एकदा लहान असताना घेतलं वर्षभरापर्यंत, साधारण 12 ते 15 महिने दूध घ्यायला पाहिजे, पण आजकाल फिगर करेक्शनमुळे किंवा ब्युटी करेक्शनसाठी आई आपल्या मुलांना दूध देण्याचं टाळत आहेत. तर ह्या आयांना या सगळ्या माझं सांगणं आहे की कृपा करून तुम्ही असं करू नका, कारण की पुढे त्या मुलाला याचा परिणाम भोगावा लागणार आहे. कारण त्याच्यामध्ये इम्युनिटी जी असते ना, अँटीबॉडीज ह्या आईच्या दुधातून भेटत असतात आणि ते ॲट द एज ऑफ 70 त्या मुलामध्ये ॲक्टिव्ह असतात. आणि हे दूधच नाही दिलं गेलं, जर पावडरचं दूध दिलं गेलं, पॅकेटचं दूध दिलं गेलं, तर मग ही इम्युनिटी टिकणार नाही. अशा प्रकारची विविध कारणं याच्यामध्ये सापडत असतात. साधारण सर कोणत्या वयापर्यंत मुलांना आईचं दूध दिलं पाहिजे जेणेकरून जे आईचे पण त्रास होणारे आहेत ते देखील कमी होतील? खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे ना की 1 ते 1.5 वर्ष या वयापर्यंत त्या मुलांना दूध मिळालं पाहिजे. सुरुवातीला 6 महिने तर अजिबात त्यांना कुठलंही दूध देऊ नये. जेव्हा आईचं दूध येतच नाही आहे किंवा आई म्हणजे काही कारणामुळे डेथ झालेली असते, त्यावेळी आयुर्वेदानं पहिला प्रिफरन्स बकरीला दिलं, म्हणजे शेळीला दिलेलं आहे. आपण इतर ठिकाणी गायीला पूज्य मानतो, पण या ठिकाणी शेळीचं वर्णन केलं गेलं आहे. त्यानंतर मग गाईचं दूध द्यावं. बरोबर सर, असं अनेक वेळेला होतं की सांगितलं जातं की आईला दूधच येत नाहीये किंवा तिचं दूधच चांगलं नाही, असं अनेक वेळेला ऐकू येतं आणि त्याच्यामुळे मुलांचं दूधही तुटतं, तर अशा वेळेला तुम्ही काय सांगा? बरोबर, आयुर्वेदामध्ये याची पण चिकित्सा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. ही सुतिका जी आहे ह्या अवस्थेला आपण सुतिका अवस्था म्हणतो. हिचं शोधन केलं पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये वमन चिकित्सा सांगितलेली आहे, मुस्तादी काढा नावाचं औषध सांगितलेलं आहे, आजकाल बाळंत काढे मिळतात, हे औषध दिली की आईला दूध व्यवस्थित यायला लागतं. व्यवस्थित आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घे जर त्या स्त्रियांनी घेतलेला असेल गर्भावस्थेमध्ये, गर्भसंस्कार केला गेला असेल, तर हा ही गोष्टच उद्भवत नाही. बरोबर सर, आपण पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळणार आहोत, ते म्हणजे आयुर्वेदामध्ये विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती नेमकी कशा पद्धतीने केली जाते? बरोबर, आयुर्वेदात कसं आहे ना की उपचार पद्धतीला खूप बारकाईने बघितलं जातं. जसं आता मी सांगितलं आयुर्वेदामध्ये कारणं शोधले जातात, तसं जेव्हा उपचाराची वेळ येते तर त्यामध्ये आपण काय करतो की सुरुवातीला रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर त्याचं नाडी परीक्षण वगैरे निदान करतो. आयुर्वेदा समाजाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे नाडी परीक्षण. पूर्वीच्या काळी काही वैद्य होते, एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. एकदा एक आपल्याकडे एक बादशाह होते, त्यांची जी पत्नी आधी आजारी पडली आणि पूर्वी अशी प्रथा होती की डायरेक्ट त्याचं दर्शन घ्यायचं नाही, म्हणजे त्याला न बघता त्याच्या आजाराचं निदान करायचं. मग त्यांनी काय केलं ना की ती जी एक दोरी स्ट्रिंग असते ती एका म्हणजे त्या पत्नीला म्हणून एका प्राण्याच्या हाताला ती बांधली आणि ती वैद्याकडे दिली. मग ती नाडी मग तो वैद्य काय करायचं की नाडीवर त्याचं निदान करायचं आणि औषधी सांगायचं. मग ते वैद्य एवढे परफेक्ट होते की त्यांनी शोधून काढलं की ही नाडी एका स्त्रीची नाही आहे, ही एका प्राण्याची नाडी आहे. मग त्यांनी सांगितलं की ही एका मांजरीची नाडी आहे आणि तिला पोटाचा असा असा आजार आहे, तुम्ही तिला ही औषधी द्या. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं की एवढं प्रगत होतं आपलं आयुर्वेद, आताही ते प्रगत आहे, आताही तसे वैद्य आहेत. ही नाडी परीक्षणाद्वारे आपण त्याचं निदान करतो. दुसरी मुख्य चिकित्सा येते त्यामध्ये, तर यामध्ये सुवर्ण कल्प जे आहेत
त्यांचा वापर आपण करत असतो. आजकाल कुणीही जे रुग्ण असतात हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आयुर्वेदाकडे येत नाहीत, कुठेतरी ते 10 डॉक्टरांकडे फिरलेले असतात, कुठेतरी वेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतलेला असतो. जेव्हा त्यांचा आजार आपल्याला त्यांना असं वाटतं की माझा आजार कुठेच बरा होत नाही आहे, तेव्हा मग ते आयुर्वेदाकडे वळतात. आणि मग यावेळी काय करावं लागतं की ते त्यांना चांगली औषधं कमी कालावधीमध्ये बरी करण्यासाठी वापरावी लागतात. तर तिथे सुवर्णकल्पांचा अतिशय सुंदर उपयोग होतो. आयुर्वेदामध्ये काही गुगुळ कल्पांचं वर्णन केलं आहे. गुगुळ कसं असतं की चिकट पदार्थ म्हणजे गुगुळ असतो, ते घेतल्यानंतर शरीरामध्ये सुद्धा आपला एक चिकट स्त्राव तयार होतो. आपल्या सांध्यामध्ये जे काही वंगण कमी झालेलं आहे हे वंगण वाढवण्याचं कार्य गुगुळ कल्पांद्वारे केलं जातं. याचबरोबर काही रसायन औषधी असते, एक भार्गवले नावाचं औषध सांगितलेलं आहे, शिलाजीताची काही औषधी आहेत यांचा उपयोग आम्ही करत असतो. एक मुख्य चिकित्सा यामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे ती म्हणजे पंचकर्म चिकित्सा. पंचकर्मामध्ये काय असतं ना की शरीराचं शोधन करणे, म्हणजे जे काही आपण अन्नद्रव्य खातो, जे काही आपण आहार सेवन करतो किंवा जे काही आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स तयार झालेत, हे टॉक्झिन्स बाहेर काढण्याची सगळ्यात प्रूव्हन मेथड म्हणजे पंचकर्म आहे. बरोबर सर. खरं तर पंचकर्माबद्दल बऱ्याचशा मिथ्स आहेत किंवा बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे असं नाही, हे असं आहे. नेमकं पंचकर्म काय आहे हे सगळं आपल्याला सरांकडून जाणून घेणार आहोत. मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही पहा. ब्रेकनंतर टॉक टाइममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गुडघ्याच्या आणि मणक्याच्या आजारांवर विना शस्त्रक्रिया कसे उपचार केले जातात त्यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे वळणार आहोत. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होतो पंचकर्माबद्दल. जसं मी मगाशी म्हणाले की पंचकर्माबद्दल अनेक मिथ्स आहेत, त्याबद्दल काय सांगा? बरोबर आहे. जसं आपल्याला पंचकर्माबद्दल शंका आहे तसं माझे रुग्ण जे माझ्याकडे येतात तेही मला हा प्रश्न विचारतात की सर पंचकर्म म्हणजे शेवटी करायचं, म्हणजे आम्ही आता आमचं शेवट आहे का? तर असं नाही आहे. पंचकर्म म्हणजे आपण जिवंत असताना करायचीच गोष्ट आहे, उलट याच्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं. तर कसं आहे ना की जेव्हा रचनात्मक विकृती असते गुडघ्यामध्ये, जेव्हा आपण गुडघ्यामध्ये 4 भागामध्ये त्याचं वर्गीकरण करतो, नेमका आजार कुठे आहे गुडघ्यामध्ये, रुग्ण तर आपल्याकडे येतात आणि सांगतात की माझे गुडघे दुखत आहेत, पण नुसतं गुडघा एक म्हणताना त्यामध्ये अनेक गोष्टी येतात. जसं आता शिरांमध्ये म्हणजे जसं टेंडॉन्स असतात, जसं मस्क्युलर मसल्स असतात, जसं बोन्स असतात, त्याचबरोबर काही चिकट स्त्राव असतो वंगण म्हणू आपण त्याला, याच्यामध्ये वेदना असतात. रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा सांगतात की मला फक्त गुडघा दुखतो, पण हे गुडघा बघताना ह्या गोष्टी एवढ्या गोष्टी आपण बघत असतो. जर रुग्ण सकाळी उठल्यानंतर त्याला वेदना होत असतील तर हे मुख्यतः आमवाताचं लक्षण आहे. याच्यामध्ये आपल्याला शोधन चिकित्सा करावी लागतं, म्हणजे शोधन बसेचा वापर करावा लागतो. रुग्ण सांगत असेल की सर मला बसल्या ठिकाणी पण मुंग्या येतात आणि 10 होतो माझ्या सांध्यांमध्ये, आणि या संचारी वेदना असतात. एक आज एक सांधा दुखला तर उद्या दुसरा सांधा दुखतो, किंवा सकाळी एक सांधा दुखला तर संध्याकाळी दुसरा सांधा दुखतो. हे वातरक्तचा आजार आहे. याच्यामध्ये जलोकावचरण एक पद्धती आहे आयुर्वेदाची, ही आपल्याला अवलंबावी लागते. त्यानंतर जेव्हा रुग्ण सांगतो की सर माझ्या पूर्ण शरीरामध्ये ठणका उठतो आणि सगळ्या अंगामध्ये मला 10 होतो, अशी जर कंडिशन असेल तर हे सुद्धा एक प्रकारे शोधन क्रियेचा आजार आहे. इथं वमन अशी ट्रीटमेंट याला द्यावी लागते. बरोबर. त्यानंतर बरेच रुग्ण सांगतात की आम्हाला मुका मार लागला होता आणि तेव्हा तर आम्हाला काही त्रास झाला नाही, नंतर आता दुखतं. त्या रुग्णांना एक आपल्याकडे जानू बसती, कटी बसती असे काही प्रयोग असतात, हे आपण करत असतो. याच्यामध्ये आणखी एक नस्य नावाची ट्रीटमेंट सांगितलेली आहे. हा एक खूप चांगला रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. याच्यामध्ये नाकाद्वारे आपण काही औषधी शरीरामध्ये टाकत असतो. जे काही आपले ब्रेन सेंटर्स असतात त्याला ते ॲक्टिव्ह करतातच, पण मानेचे मणके, त्यानंतर आपले पाठीचे मणके याला पण ॲक्टिव्ह करायचं कार्य नस्यद्वारे केलं जातं. त्यानंतर एक रक्त अग्निकर्म नावाचा एक प्रकार आहे. याच्यात काय केलं जातं ना की अग्निवरती एक शलाका असते आपल्याकडे पंचधातूपासून तयार केलेली, आणि ही तापवली जाते आणि रुग्णाचे विशिष्ट पॉईंट निवडले जातात आणि ठिकाणी त्यांना दहन कर्म केलं जातं. एक विद्धकर्म नावाचा प्रकार आहे. याच्यामध्ये आपण सूचिका एक वापरतो आणि ते रुग्णांचे असेच एक्युपंक्चर सारखे पॉईंट्स आपण निवडत असतो आणि त्यांना विद्धकर्म केला जातो. याचबरोबर आयुर्वेदामध्ये खूप चांगली पद्धती आहे मसाजची, म्हणजे स्नेहन म्हणतो आपण त्याला. संपूर्ण शरीराला आपल्या तेल लावणे याला आपण स्नेहन म्हणतो. त्यानंतर वाफ घेणे, त्याच्यामध्ये एक विशिष्ट अशा काढ्याची औषधाची अशी वाफ घेतली जाते जेणेकरून आपले जकडलेले स्नायू आहेत हे मोकळे व्हावे. तुम्ही बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो मी की आपण जेव्हा एखादा कपडा आपण एकदा हवेमध्ये वाळव जेव्हा आपण टाकतो, हवा जर जास्त आली त्या ठिकाणी तो कपडा वाळून जातो. तर असं आहे ना की शरीरामध्ये सुद्धा वात वाढलेला असतो. मग वात थांबवायचा कसा, याचं उत्तर कुठे आहे? याचं उत्तर संपूर्ण आयुर्वेदाकडे आहे. जर लोकांनी घरच्या घरी सुद्धा अंगाला तेल लावायला लागले तरी सुद्धा त्यांचे वाताचे आजार कमी यायला लागतात. बरोबर. म्हणजे खरं तर उपचार जे आहे ते तुमच्या हातातच आहेत. असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना सरांनी बरं केलेलं आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया आता पाहणार आहोत. मी सुभाष कटकोमार, निवृत्त प्राथमिक शिक्षक आहे. आणि 2 वर्षापासून माझ्या दोन्ही गुडघ्यामध्ये खूप वेदना होत होत्या.
अनेक उपचार केल्यानंतरही मला त्यात सुधारणा दिसून आली नाही. त्यानंतर मी डॉक्टर स्वप्नील दुधलवार यांच्याकडे उपचाराला सुरुवात केली. त्यांनी माझे नाडी परीक्षण करून माझ्या या गुडघेदुखीसाठी असणारी सगळी उपचार पद्धती दिली. त्यामध्ये पंचकर्म, औषधोपचार, पथ्य या सगळ्यांचा त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे मी तंतोतंत पालन केलं आणि आज साधारणतः 6 वर्षानंतर माझ्या दोन्ही गुडघ्यामध्ये खूप वेदना कमी झालेल्या आहेत. आणखी मी त्यांच्याकडनं उपचार घेत आहे. त्यांनी जे उपचार मला दिलेले आहेत त्याबद्दल डॉक्टर स्वप्नील दुधलवार मला त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. पुजारी लक्ष्मण आनंदराव राहणार तामसा. मला मणक्याचा खूप त्रास होता, 4 आणि 5 यामध्ये गॅप होता. त्याच्याबद्दल श्री दुधलवार साहेबाकडे मी पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर आज मला त्याच्यापासून आराम झालेला आहे. नंतर टॉक टाइममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्या सोबत आहे डॉक्टर स्वप्नील दुधलवार आणि यांचं कन्सल्टेशन नेमकं या वर्षभरामध्ये कुठे कुठे असणार आहे त्याची माहिती मी आता तुम्हाला देणार आहे. तुम्ही ती आता नोटडाऊन करून घ्या. श्री विश्वाकर आयुर्वेद डॉक्टर स्वप्नील यांची व्हिजिट 3 शनिवार पुणे इथे असते, 3 रविवार मुंबई इथे असणार आहे, तर औरंगाबाद इथे 3 शुक्रवारी ते असतात, 4 शनिवारी ते लातूर इथे असतात, 4 रविवारी ते गुलबर्गा कर्नाटक इथे असणार आहेत आणि सरांची मुख्य शाखा ही नांदेड इथे आहे. तर तुम्ही सरांना या सर्व ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही नक्कीच हे सगळं नोटडाऊन करून घेतलेलं आहे. सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते ते म्हणजे आपल्याकडील जी विशेष उपचार पद्धती आहे ती नेमकी काय आहे आणि आपण त्यावर काय संशोधन केलं? बरोबर आहे. आपल्याकडे ना आपण यावरती थोडंसं विशेष संशोधन केलेलं आहे. आयुर्वेदिक शास्त्र अतिशय अगोदरच संशोधित शास्त्र आहे, तरी पण त्यावरती रुग्णांच्या अनुभवानुसार, माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार, आमच्या गुरुवर्यांच्या अनुभवानुसार मी त्यामध्ये काही फेरबदल केले. तर यासाठी की रुग्णांना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उपशम मिळावं, त्यामध्ये आपण काही औषधी, स्वनिर्मित औषधी तयार करतो. त्यामध्ये झीज भरून यावी सांध्यांची लवकर ही त्याची अपेक्षा असते. त्याचबरोबर आपल्याकडे आपलं जे सेंटर आहे नांदेडला, आपलं खूप मोठं सेंटर आहे, त्या ठिकाणी रुग्णांना आपण ॲडमिट करतो. त्यांना 3 दिवसाचं आपण विशेष प्रशिक्षण देतो. त्यांना आपण स्वतः शिकवतो की त्यांनी स्वतः पण घरच्या घरी काय केलं गेलं पाहिजे. रुग्णांना असं गैरसमज आहे की पंचकर्माचा खर्च खूप जास्त येतो, परंतु खर्च आम्ही खूप कमी केलेला आहे, कारण आम्ही रुग्णांना तिथे याचं विशेष ट्रेनिंग देत असतो या 3 दिवसामध्ये. हे त्यावरती रुग्णांवरती आम्ही संशोधित उपचार केलेले आहेत. त्याचबरोबर इथे आम्ही एक लेपाचा उपचार करतो. आम्ही काही विशेष लेप शोधून काढलेले आहेत. त्या लेपामध्ये विशिष्ट प्रकारचे वनस्पतींपासून तयार केलेले लेप असतात. हे फक्त रुग्णांनी घरच्या घरी जरी लावले तरी त्यांना खूप चांगला त्या ठिकाणी उपचार मिळत असतो. त्याचबरोबर आपण रुग्णांसाठी काही व्यायामाच्या पद्धती निर्माण केलेल्या आहेत. त्यांना काही यंत्राद्वारे आपण व्यायाम शिकवतो, जसं की आपण जाणू बसते आता उल्लेख केला, तर यंत्र रुग्ण घरच्या घरी करू शकतात असे काही यंत्र शोधून काढलेले आहेत. त्याचबरोबर मी काही इथे वनस्पती पण आणलेल्या आहेत, मी काही स्वतः निर्माण केलेली, त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. तर हे पहिलं जे औषध आहे याला आपण भार्गवले असं म्हणतो. तर ही सांध्याची झीज आहे ते भरून काढण्यासाठी आपण वापरत असतो. त्याचबरोबर एक रसायन चिकित्सा नावाचं एक प्रकरण आयुर्वेदामध्ये येतं. तर रुग्णांना जेव्हा पूर्ण बरे होतात तर आपण त्यांना ही रसायन चिकित्सा म्हणून भार्गवले हे औषध वापरत असतो. त्यानंतर एक मी आता नस्याचा उल्लेख केला, ते आपण स्वनिर्मित हे तेल आहे. कुठल्याही रुग्णांनी जेव्हा हे नाकात हे तो नस्य करतो तर त्यांना सार्वधिक एक चांगली फिलिंग यायला लागते. तर ह्या तुल्यामुळे स्ट्रेस फॅक्टर सुद्धा रुग्णाचा कमी होतो. त्यानंतर हे एक बीज आहे एका वनस्पतीचं, याला फोडल्यानंतर यातला पांढरा मगज असा बाहेर निघतो. त्याचा उपयोग असा होतो की सांध्याची झीज आहे ती भरून काढण्यासाठी आपण वापरत असतो. त्याचबरोबर एक फार पराकाष्ठाने आणि फार मेहनतीने हे असं तेल आम्ही तयार करत असतो. या तेलाचा उपयोग जो आहे रुग्ण आपल्या मांडीला चोळण्यासाठी, अंगाला चोळण्यासाठी किंवा जे आपण अभ्यंग सांगितलं त्यासाठी करत असतात. त्याचबरोबर एक पावडर फॉर्ममध्ये एक औषध आपण तयार करतो, ह्याचासुद्धा उपयोग शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराचे वेगळे असे लेपासाठी, आभ्यंतर आणि बाह्यता दोन्हीसाठी याचा उपयोग आपण करत असतो. त्याचबरोबर ही एक शलाका आहे. ही शलाका जी आता पंचधातूची आपण शलाका सांगितली, ही विशिष्ट प्रकारे शलाका तयार केलेली आहे. याची जी कॅपॅसिटी आहे याला अग्नीवर तापवल्यानंतर यामध्ये आपोआप एक केमिकल तयार होतं आणि हे केमिकल रुग्णांच्या त्वचेला लागलं जातं आणि तात्काळ आपल्याकडे जे काही रुग्ण येतात हे फार लांबून आलेले असतात. म्हणजे असं आता तुम्ही बघितलं कर्नाटकमधून काही रुग्ण येतात, काही रुग्ण आपल्याकडे फ्रान्समधून येतात, काही दुबईमधून येतात, काही अमेरिकेमधून सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात. तर ते यासाठी येतात की सरांची विशिष्ट पद्धती त्यांना माहिती झालेली आहे आणि ते म्हणजे तात्काळ त्यांना वेदनाशमन कसं होतं यासाठी ते येत असतात.
तर आपण हे अग्निवरती ही शलाका तापवल्यानंतर त्यांना जेव्हा आपण दहनकर्म करतो पहिल्यांदा आईग उईग ते करतात, परंतु ज्यांना तेव्हा बरं वाटतं तेव्हा ते स्वतःहून म्हणतात की सर मला इथे पण दुखतंय, मला तिथे पण दुखतंय, मग इथे मला ट्रीटमेंट करा. तर अशा प्रकारची थोडंसं वेगळं संशोधन आपण यात केलेलं आहे. बरोबर सर, आपल्याकडे आता वेळ फार थोडा राहिलेला आहे, जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? हां, सगळ्यांनी काय केलं पाहिजे की आपलं जो बायोकेमिकल बायोलॉजिकल क्लॉक आहे यानुसार त्यांनी वागलं गेलं पाहिजे. तर सगळ्यांना माझं सांगणं आहे की त्यांनी लवकर उठण्याची पद्धत अवलंबली पाहिजे. आपल्याकडे प्राचीन आपलं जे काही शास्त्र आहे, जसं आपला ग्रंथ आहे भगवद्गीता वगैरे, त्यामध्ये सुद्धा आहाराबद्दल विशिष्ट असं वर्णन केलं गेलं आहे. तर त्यांनी आहाराबद्दल काळजी घ्यायला पाहिजे. ऋतुचर्या दिनचर्या नावाचा प्रकरण आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. आयुर्वेदा ग्रंथ असा आहे की सामान्यांनीसुद्धा वाचावं, त्यांनी ह्या थोडंसं ऋतुचर्याबद्दल वाचावं. फक्त त्यांना एवढं जरी कळलं की मी सकाळी किती वाजता उठलं पाहिजे आणि मी सकाळी काय खाल्लं गेलं पाहिजे, तरी त्यांच्या प्रगती सुधारणा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे एरंडाचं तेल. एरंड तेल दिसायला खायला खूप घाण असतं, परंतु तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा जर एरंड तेल तुम्ही जर पोटात घेतलं एक चमचाभर, तर तुम्हाला निश्चित कधीही गुडघ्याचे आजार होणार नाहीत एवढं निश्चित घडणार आहे. आणि दुसरं तिळ तेल, जे की सर्वत्र मिळतं, एक घाणीचं तिळ तेल काढलेलं असतं, ते जर का आपण रोज त्यांना अभ्यंग करत असू, ॲटलिस्ट ज्यांचं वय 40 वरती आहे त्यांनी रोज अंगाला जर तेल लावलं, त्यांना निश्चित ह्या आजारापासून दूर राहता येईल. आणि पंचकर्माचा उपचार जो आहे, सर्वांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये पंचकर्म उपचार पद्धती एकदा तरी करून घ्यावी, म्हणजे त्यांना आपल्या शरीरामध्ये झालेले बदल कळतील. खरं तर आपलं जे आरोग्य आहे ते आपल्याच हातात आहे. तुम्ही सर या विषयावर खूप छान माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. टॉक टाइम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.